लोकसभेच्या दिंडोरी आणि नाशिक या मतदारसंघाची मतमोजणी 23 मे रोजी अंबड येथील वेअर हाऊस येथे होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांच्या अधिपत्याखाली मतमोजणीसाठी यंत्रणेचीही 80% तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी शुक्रवारी कालिदास कलामंदिर येथे मतमोजणी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी निवडणूक अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. याप्रसंगी कंट्रोल रूम मध्ये ठेवण्यात येणाऱ्या CCTV ची माहिती नाशिक आणि दिंडोरी मतमोजणीच्या केंद्रात हवा, प्रकाश आणि वीज व्यवस्थेप्रमाणे सुरक्षेबाबत करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणास विविध शासकीय तसंच निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र बारू, शालिमार.